नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या सिन्नर फाटा चौफुली जवळील हनुमान मंदिरजवळ ट्रकने दुचाकी गाडी चालकाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालक जागीच ठार झाला असून या अपघातात आणखी एक जण जखमी झाला आहे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव रोहित संजय पाटील असे असून तो नाशिक रोडून सिन्नरकडे आपल्या दुचाकी एम एच पंधरा जी डी ऐंशी सत्तावीस गाडीवर जात असताना दुपारी चार वाजेच्या चा दरम्यान सिन्नर फाटा चौफुलीजवळ झालेल्या हनुमान मंदिरजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने पाटील यांच्या दुचाकीला धडक दिल्याने अपघातात रोहित पाटील वय पंचवीस राहणार सिन्नर तर रस्त्याने पायी चालणारे एक जण गंभीर जखमी झाले आहे या अपघात प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते दरम्यान सिन्नर फाटा येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक विस्कळीत झाली होती परिणामी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली